आता बातमी आहे नागपुरामधली। नागपुरामध्ये अंध मुलीने ध्वजावतरण केले। नागपूरच्या प्रसिद्ध अंबाझरी तलावामध्ये या मुलीने ध्वजावतरण केले। ईश्वरी पांडे असं या अंध विद्यार्थिनीचं नाव आहे। नागपूरच्या हुडहुडणाऱ्या 9 डिग्री थंडीमध्ये स्वतःच्या हातात तिरंगा घेऊन तलावातील 2 किलोमीटरचं अंतर तिने पोहून पार केलंय। तलावाच्या मधोमध तिरंगा फडकवलाय। यावेळी तिच्या सोबत अंबाझरी स्विमर संघटनेचे लोकही सोबत होते। तर भर थंडीमध्ये तलावाच्या मधोमध राष्ट्रगीत गात तिरंग्याला सलामी देत तिनं ध्वजावतरण केलंय। त्या पोलला जाऊन झेंडा पोलवर चढून झेंडा वंदन केलं आहे। कुठे गेलं? अंबाझरी तलावावर, तलावाच्या मध्यभागी। बरं, या वर्षभरात तुने अनेक स्पर्धा केल्या, त्याबद्दल माहिती थोडं गाईड करा। मी पोरबंदरला 5 किलोमीटर आणि 1 किलोमीटर हे अंतर पार केले आणि ही कॉम्पिटिशन खेळली आहे।